भारतीय जनता पार्टी की ओर से शहर अध्यक्ष प्रवीण दटके के नेतृत्व में मंगलवार को महावितरण के चीफ इंजीनियर को निवेदन दिया गया। इस निवेदन में भाजपा ने मांग की है कि शहर में चल रहे अघोषित लोड शेडिंग बंद किए जाए, साथ ही सिक्योरिटी डिपॉजिट के बिल जनता से ना लिए जाए। भाजपा के शहर अध्यक्ष प्रवीण दटके का कहना है कि ऊर्जा मंत्री नितिन राउत और अधिकारियों का वक्तव्य अलग है। अधिकारियों का कहना है कि नागपुर शहर में लोड शेडिंग नहीं हो रहा है, मगर शहर के विविध जगहों पर किसी भी कारण को लेकर लोड शेडिंग किया जा रहा है। दटके द्वारा कहा गया कि जनता ने सिक्योरिटी डिपॉजिट का बिल भरने की जरूरत नहीं है, ना भरने पर कोई भी आपकी बिजली नहीं काटेगा। इस समय शहर अध्यक्ष प्रवीण दटके के साथ ही प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, विधायक कृष्णा खोपड़े सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे। नागपुरातल्या नागरिकांना अन्यायकारक सिक्युरिटी डिपॉझिटचे बिल येतात। आत्ता दोडके साहेबांकडे जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा संजय मास्तरांनी सांगितलं की हा जो आदेश आहे हा 2002 त्यांचं म्हणणं आहे 2022, पण सिक्युरिटी डिपॉझिट भरणे कुठलंही मँडेटरी काम नाही, कुठलाही कंपल्सरी विषय नाही। त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की मी आपल्या माध्यमातलं नागपुरातल्या सर्व 20 ग्राहकांना विनंती करतो आहे की कोणीही सिक्युरिटी बिल डिपॉझिट भरण्याची गरज नाही, तसा दबाव नाही, आणि हे भरलं नाही तरी तुमचं कोणीही मीटर कापणार नाही, त्यामुळे कुठलाही अन्यायकारक सिक्युरिटी डिपॉझिट भरण्याची गरज नाही। नंबर दोन, गेल्या अनेक दिवसापासून नितीन राऊत साहेब वेगळं बोलतात आहे, डिपार्टमेंट वेगळं बोलत आहे। आत्ता डिपार्टमेंटला आम्ही 4 झाले लोडशेडिंग केलं नाही, पण रोज कुठल्या ना कुठल्या कारणास्तव लाईट चालल्यात, मग कधी पश्चिम नागपुरात चालले, कधी पूर्व नागपुरात चालले, कधी मध्य नागपुरातले चालले। त्यामुळे अघोषित लोडशेडिंग तात्काळ थांबावं अशी आमची मागणी आहे। त्यांनी सांगितलं आता आम्ही करणार नाही। अदानींकडनं 1500 MW यायची 3000 येऊन राहिली आहे, आणि 1000 KW त्यांचं लोड पण कमी झालं असं त्यांनी आत्ताच सांगितलं। त्यामुळे त्यांनी आज आम्हाला आश्वस्त केलं आहे की सध्या कुठलंही लोडशेडिंग होणार नाही, पण जर अघोषित लोडशेडिंग झालं तर आम्ही ते सहन करणार नाही, हे त्यांना तितक्याच खंबीरपणे आम्ही सांगितलं आहे।